आज दुपारी जवळपास 2:30 सुमारास या परिसरात इतक्या विजा चमकल्या, इतक्या कळंगल्या की लागे घर दारही हल्ले. तो तशीच एक घटना अचलपुरातल्या माळीपुरा या भागात झाली. विश्वेश्वर गंजीवाले या जे व्यक्ती राहते त्याच्या घरापुढे निंबात झाड पा, एवढं मोठं निंबात झाड राजो, अरे उभ्यानं फाटलं ना. आता तुम्ही सांगा याच्या खाली जर माणसं असते. आता 2 दिवसाच्या आधीच मोरगडले एक घटना झाली आणि त्या मोरगडच्या घटनेत 2 आदिवासी बांधवाचे जीव गेले. पण तशीच एक घटना आज होता होता या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या झाडाची जे कंडिशन आहे ना, अरे पेरं पेरं निघाल ना बा एकदम. आता या ठिकाणी जर एखाद्या माणसाचा जर समजा संपर्क जर आला असता की नाही, खरं सांगा त्या माणसाचं काय झालं असतं. पण देवाची करणी, नाळ्यात पाणी म्हणतात ना तशी गोट या ठिकाणी व्हायला. एवढा मोठा निंबाचा झाड आहे, मतलं बांडा एकदम निंबा, आणि त्याच्यावर तर राजे वीज पडली ना. अरे त्या झाडाच्या शिल्ट शिल्ट निघाला ना पुरं पुरं. बरं झालं त्या झाडांची पेड घेतला नाही. हे दुपारी 2 वाजता सुमारास घटना झाल्याच्या परिसरात मोठी एकच चर्चा झाली. पण याचा जर विचार केला तर इकडे या विजेची तीव्रता इतकी खतरनाक होती, मतलब हे पाठीमागं तुम्हाला घर दिसणारा पांढरा पडक नवच बांधला म्हणते बाबा ते, तर ते घर आहे की नाही, त्या घरातल्या अंदरच्या दिवारी आहेत की नाही, तेच असं म्हणणं आहे की या विजेच्या झटक्यानं की नाही त्याच्या घरातल्या ज्या दिवारी आहेत की नाही ह्या उल्ल्या. त्या विजेची तीव्रता इतकी खतरनाक होती, म्हटलं भाऊ अरे सिमेंट काँक्रीटचं घर आहे ना, उभ्या ना चिरलं ना आबा, एवढ्या मोठ्या नव्या बंगल्याले की नाही तळा गेली म्हटलं विजेनं, किती खतरनाक हीच पडली. बरं झालं राजे हो, या घरात लय मोठे जीव राहतात म्हणते, एखाद्याले त्याची काही दुखापत झाली नाही बा. आता इकून तर हे पुरी भीत चिरलीच, पण तिकडच्या बाजूने त्याचा संडास आहे ना, त्या संडासात त्या विजेनं काहीतरी कारनामा केला, तोही दाखवतो. तर तुम्ही जर पाहत असाल तर त्या दरवा म्हणजे भीतीच्या तिकून या विजेचा तळाखा बसत आला, म्हटलं नाही बाय पुरीची पुरी भीत आहे की नाही, पुरी उरली ना, टाईल बी फुटली ना हा बाय, पुरी टाईल फुटली म्हणजे त्या विजेचा झटका राजो किती खतरनाक असेल. बरं पा बरं, निसर्ग जर म्हणसाल ना, निसर्गानं जर का त्याचं रूप एकदा धारण केलं की कोणाची जायचं.